मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। बिना सर के एक लाश ठाणे कामगार हॉस्पिटल के पीछे पानी की टंकी में मिला है। रोजाना सैकड़ों लोगों की जान बचाने वाला कामगार हॉस्पिटल के पीछे उस वक्त सनसनी फैल गई जब एक मानव कंकाल ड्रेनेज की टाकी में दिखाई दिया। दरअसल टाकी में गिरे एक कुत्ते के बच्चे को बचाने के लिए एक युवक ड्रेनेज की टाकी में उतरकर बच्चे को जब निकाल रहा था तभी वहां पर एक मानव कंकाल दिखाई दिया, जिसे देखने के बाद उसने आसपास के लोगों को इसकी सूचना दी और वागले पुलिस स्टेशन को भी इसकी सूचना दी गई। मौके पर पहुंची पुलिस और दमकल विभाग और थाने डिजास्टर मैनेजमेंट विभाग के कर्मचारी उस बॉडी को किसी तरह से बाहर निकाला, मगर उसका सर टाकी में ही रह गया। करीब एक घंटा के कड़ी मशक्कत के बाद 3 टुकड़ों में उसके सर को बाहर निकाला गया। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि इतनी घनी जंगल और सुनसान इलाके में मृतक आया कैसे होगा, या किसी ने हत्या कर टाकी में बॉडी फेंक दिया या टाकी में गिर गया। फिलहाल वहां के स्थानीय नगर सेवक ने मुख्यमंत्री से मांग की है कि कामगार हॉस्पिटल जो खाली पड़ी जमीन है, जो जर्जर इमारत है, उसे तोड़ दिया गया है, मात्र ड्रेनेज के टैंक जो है वो खुले पड़े हुए हैं, जिसमें इस तरह की घटनाएं आगे भी हो सकती हैं, इससे नकारा नहीं जा सकता है। फिलहाल प्रशासन ने मांग की है कि पूरे इलाके के परिसर में जंगल मुक्त कर मल्टी हॉस्पिटल यहां पर बनाया जाए, ऐसे मुख्यमंत्री से 2 महीना पहले ही पत्र देकर मांग की गई है। स्थानीय नगर सेवक एकनाथ भोईर ने क्या कुछ कहा है आपको सुना दें। खरतर या ठिकाणी एक कुत्र्याचं पिल्लू त्या ड्रेनेजच्या टाकीमध्ये पडलं होतं, म्हणून एका रहिवाशाने ते बघायलासाठी गेला, तो ओरडत होता, म्हणून तो बघायला गेल्यानंतर त्या रहिवाशाला ते सांगाडा दिसल्यानंतर त्याने इथे बोमबॉम केली आणि त्यांनी सर्व या स्थानिक पोलीस स्टेशनला या महिला इकडच्या जाऊन त्यांनी साधारण 2:00 दुपारी 2:00 आसपास स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यानंतर मग पोलीस यंत्रणं, फायर ब्रिगेडची यंत्रणं, ही सगळी यंत्रणं येऊन हा तो मृत्यू सांगाडा जो आहे तो आज काढलेला आहे आणि आवश्यक त्या काही गोष्टी त्यांना तपासण्यासाठी पाहिजेत, कारण त्याची कवटीसुद्धा असणं आवश्यक आहे, तीसुद्धा आता त्यांनी काढतात, ती भेटली, आता तिचे तुकडे भेटलेले आहेत, त्यामुळे कोणीतरी एखादा व्यक्तीतला इथे मारून टाकले असेल किंवा कसं, कारण ह्या पार जंगल या हा कामगार हॉस्पिटलचा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये गेले काही दिवसापूर्वी वस्ती नाही आहे, कमी क्वार्टर्स या ठिकाणी आता राहिलेले आहेत, परंतु या ठिकाणी पूर्ण झाडं झुडपं या ठिकाणी दुर्लक्षित झालेलं आहे आणि या दुर्लक्षित झाल्यामुळे या ठिकाणची सिक्युरिटीसुद्धा नाही आहे, कारण त्या वाचमेन आहेत तेसुद्धा कमी आहेत आणि त्यामुळे या सुरक्षा यांचे होणं फार गरजेचं आहे आणि या ठिकाणी मग अशा प्रकारच्या घटना या घडत राहतात नियमितपणे। या ठिकाणी गर्दुल्ले जे येतात, या ठिकाणी दारू मौज मजा करत असतात, चरस गांजे हे सुद्धा ओढत असतात, अनेक तक्रारी या परिसरामधून येत असतात, परंतु आज या तुम्ही बघितला दाट जंगल आहे, पोलिसांनासुद्धा जाता येत नाही अशा प्रकारचा हा सगळा जंगल आहे, तो या ठिकाणी क्लीन असणं गरजेचं आहे, साफसफाई होणं गरजेचं आहे आणि जे अनावश्यक स्ट्रक्चर आहेत, जे हे झालेले आहे, धोकादायक आहे, ते तोडून पूर्णपणे क्लीन करणं, नंतर मग ठरवणार की या ठिकाणी नक्की काय उभारायला पाहिजे। मी तर माननीय मुख्यमंत्री मोदयांकडं मागणी केलेली आहे की या ठिकाणी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे, कारण काय झालेलं आहे या आपल्या परिसरामध्ये एवढा मोठा कुठलाही हे नाही आहे, कंपाऊंड मोठी जागा नाही, उपलब्ध नाही आहे, या ठिकाणी जर ती झाली तर अतिशय चांगलं होईल, चांगल्या दर्जाच्या सोयी या ठिकाणी लोकांना मिळतील आणि या आमचे जे कर्मचारी आहे यांनासुद्धा चांगल्या प्रकारच्या क्वार्टर्स वगैरे तयार करून दिल्या, ते सुद्धा सुरक्षित या ठिकाणी राहतात। आज या ठिकाणी जे क्वार्टर्समध्ये जे कर्मचारी कामगार रुग्णालयाचे राहतात ते सुद्धा आपल्या या अशा वाईट परिस्थितीमध्ये राहतात, ही वस्तुस्थिती आहे आणि नाकारता येणार नाही आणि त्यामुळं हे काय झालेलं आहे, हे कामगार रुग्णालय जे आहे हे दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि दिल्ली गव्हर्नमेंट यांच्यामध्ये हे आहे, परंतु आता हा ताळमेळ साधू शकतो आणि त्यामुळे हा लवकरात लवकर हा जो